प्राध्यापक कुर्मिती या आज आपण केमिस्ट्रीचा विषय आपण सुरू करतोय. केमिस्ट्रीचा सिलेबस जो असेल तर तो सिलेबस आपल्या नेटसाठी किंवा जेईसाठी जास्त महत्त्वाचा आहे आणि त्याबाबत आपण डिटेलमध्ये आपण या विषयावर चर्चा करणार आहात. तर आम्ही दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार तुम्ही ऐकण्याचा आणि फॉलोअप करण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करता अशी अपेक्षा करतो आणि तुमच्या फ्युचरमध्ये ज्या तुमचे ड्रीम्स असतील किंवा जे एम्स असतील त्यासाठी मी पूर्णपणे देवाला प्रार्थना करतो की तुमचे ते स्वप्न साकार हो आणि त्यामध्ये खारीचा वाटा म्हणून माझं कॉन्ट्रिब्युशन असेल एवढं मी नक्की तुम्हाला आश्वासन देऊ शकतो. तर आज आपण जी सुरुवात करणार आहात केमिस्ट्री म्हटल्यानंतर आपल्याला तीन ब्रँच असतात ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर टुडे डिस्कस अबाउट ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आज आपण जे शिकणार आहात तर ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल आपण डिस्कशन करणार आहात आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटल्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणतात, त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कुणाचा अभ्यास केला जातो आणि तो कशा पद्धतीने केला जातो याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. हा इंट्रोडक्टरी लेक्चर असेल आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही नाईन्थ आणि टेन्थमध्ये शिकलेल्या आहात का त्यानुसारच आपण आज सुरुवात करत असताना इंट्रोडक्टरी जरी असेल तर काही नवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील तर तो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न तुम्ही करा. तर लेट्स नाऊ स्टार्ट द केमिस्ट्री और ऑर्गेनिक केमिस्ट्री. तर ऑर्गेनिक केमिस्ट्रीबद्दल आपण डिस्कशन करतोय. ऑर्गेनिक केमिस्ट्री तर ऑर्गेनिक केमिस्ट्रीबद्दल आपण डिस्कस करत असताना आपल्या एलेव्हनच्या सिलेबसमध्ये दोन चॅप्टर्स आपल्याला दोन युनिट्स आपल्याला दिलेले आहेत. ते दोन युनिट्स म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री अँड हायड्रोकार्बन्स. त्या हायड्रोकार्बन्समध्ये आपल्याला अल्केन, अल्किन, अल्काइन आणि अरोमॅटिक बेंझिन असे आपल्याला चार कंपाऊंड्स आपल्याला त्या हायड्रोकार्बन्समध्ये दिलेले आहेत आणि पहिला जो युनिट असेल तर त्याला आपण जनरल प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा त्यांना आपण जीओसी असं म्हणतो त्यांनाच आपण जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हटलं जातं. तर ही जी केमिस्ट्री असेल तर या केमिस्ट्रीबद्दल आपण फार बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हा चॅप्टर आहे आणि आपल्या एक्झाममध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन आपल्याला या चॅप्टरपासून तुम्हाला विचारले जातात आणि त्यामुळे सर्वांनी बेसिक लहानसहान गोष्टी पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण एक लहान गोष्ट तुम्हाला जर जमत नसेल तर पुढं चालून फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यासाठी माझं म्हणणं आहे काही गोष्टी तुम्हाला येत पण असतील त्या पण तुम्ही समजून किंवा एकदा ऐकण्याचा प्रयत्न तुम्ही करतात अशी अपेक्षा करतो. नेक्स्ट आपण बघूया व्हॉट इज मीन बाय द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण कशाला म्हणतो का, द केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सच एज द प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपण सिंपल भाषेमध्ये आपण असं म्हणतो की ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय असेल. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय असेल, डील्स विथ स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट इज प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता तुम्ही म्हणत असाल की सर हे तर बायोलॉजीसारखी डेफिनेशन सांगायला, केमिस्ट्री आपला विषय आहे. तर आता मी मित्रांनो एक लक्ष द्या की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अर्थ इथं आपण का घेतला, त्याचं कारण आपण म्हणतोय का आपल्याकडे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपण प्लांट्स आणि ॲनिमल्सला आपण घेतो आणि प्लांट्स आणि ॲनिमल्स आपल्याला काही केमिकल सबस्टन्स आपल्याला प्रोव्हाइड करतात किंवा मिळवता येतात. जसं आपण ग्लुकोज प्लांट्सपासून मिळतो, कार्बोहायड्रेट्स प्लांट्सपासून आपण मिळतो, फॅट्स असेल, ऑइल्स असतील, हे प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून आपल्याला मिळतात आणि म्हणून आपण प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून मिळणाऱ्या केमिकल सबस्टन्सचा अभ्यास ज्या विषयामध्ये आपण करतो त्या विषयाला आपण काय म्हणायचं का, ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हटलं जातं. म्हणून आपण याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळू शकतो, तर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये आपल्याला ग्लुकोज असेल, हा ग्लुकोज, त्याचबरोबर आपण काय म्हणू शकतो याच्यात कार्बोहायड्रेट्स, त्याचबरोबर आपल्याला काय मिळतात, ऑइल्स आपल्याला मिळतात, त्याचबरोबर आपल्याला फॅट्स आपल्याला मिळतात. हे जे आपल्याला कंपाऊंड्स आहेत हे केमिकल सबस्टन्स जे असतील तर हे केमिकल सबस्टन्स आपल्याला प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून आपल्याला मिळतात आणि म्हणून आपण ज्या विषयामध्ये अशा प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून मिळणाऱ्या केमिकल सबस्टन्सचा अभ्यास ज्या विषयामध्ये आपण करतो त्या विषयाला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतात. मग आता बघा यांना एकत्रित आपण काय म्हणतोय बघा, हे जे कंपाऊंड्स आहेत या कंपाऊंड्सला आपण एक नाव दिलेलं आहे. तो कंपाऊंड्स म्हणजे कोणता असेल, तर दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. यांना आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक
ऑर्गैनिक कंपाउंड्स असं म्हणतात. मग यांना आपण ऑर्गॅनिक कंपाउंड्स आपण त्यांना म्हणतो. मग हे ऑर्गॅनिक कंपाउंड्स कशाला म्हणतात हा पण पुढचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण बेसिकली तुम्हाला डेफिनेशन समजले असेल. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अर्थ काय घेतो आपण, तर केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दॅट इज द प्लांट्स अँड ॲनिमल्स. या सब्जेक्टलाच आपण काय म्हणतोय बा ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतात. प्लांट्स आणि ॲनिमल्सचा अभ्यास करायचा आहे म्हणजेच काय करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला काय माहिती आहे या प्लांट्स पासून किंवा ॲनिमल्स पासून आपल्याला काय मिळतात, एक ग्लुकोज मिळतो किंवा कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळतो, फ्रुक्टोज मिळतो, स्टार्च मिळतात. कार्बोहायड्रेट्स ज्यांना आपण एकत्रित कार्बोहायड्रेट्स असं म्हणतो, ऑइल्स असेल, फॅट्स असतील, व्हिटॅमिन असेल किंवा प्रोटीन्स असतील, हे सर्व जे कंपाऊंड्स आहेत हे सर्व कंपाऊंड जे असतात तर ते आपल्याला प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून आपल्याला मिळतात. आणि अशा प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून ते मिळणाऱ्या कंपाऊंडचा ज्या विषयामध्ये आपण अभ्यास करतो त्या विषयाला आपण काय म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतात. मग आता पहा हे जे कंपाऊंड्स आपल्याला मिळतात या कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, तर एकत्रित आपण त्यांना काय म्हटलेलं आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. मग आपण अशी डेफिनेशन आपण करू शकता, द सब्जेक्ट इन विच द स्टडी ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दिस सब्जेक्ट इज नोन एज द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की ज्या कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंडचा ज्या विषयामध्ये आपण अभ्यास करतो त्या विषयाला आपण काय म्हणू पा ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हटलं जातं. मग आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आणायचं झाला ज्याला आपण म्हणतो व्हॉट इज मीन बाय द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणतात याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचे. मग नेक्स्ट कन्सेप्ट इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग आपण पुढे पाहतो का ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कशाला म्हणतात त्याबद्दल आपण चर्चा करू. हे म्हणजे तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, त्याचबरोबर आपल्याला ही नोट तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही नोट डाऊन करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. तर नेक्स्ट आपण कन्सेप्ट पाहणार आहात ज्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण तुम्हाला म्हणू पा ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता बघा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण कुणाला म्हणतो, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण कुणाला म्हणायचं आहे पाहा, तर कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स हा कोणता आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण कुणाला म्हणतो, जे कंपाऊंड्स कार्बननी बनलेले असतात त्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणू पा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो. जनरली दीज टाईप ऑफ कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन फ्रॉम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम सच एज द प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे असे जे कंपाऊंड्स आहेत किंवा जे कंपाऊंड्स आपल्याला प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून मिळतात त्या कंपाऊंड्सला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणू शकतात. नेक्स्ट पहिला पॉईंट आपल्या लक्षात येईल, द कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. पहिला पॉईंट आपल्याला मिळेल त्यांनाच आपण काय म्हणू शकता लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणतो. नेक्स्ट आता मग जे कंपाऊंड्स आहेत त्यांना जर आपण स्पेसिफाय केलं तर त्याचं जर आपण ऑब्झर्वेशन आपण केलं किंवा आपल्या सायंटिस्टने जे ऑब्झर्वेशन करून एक कन्क्लुजन आपल्याला दिलेलं आहे आणि ते कन्क्लुजन असं असेल की दोज कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन फ्रॉम द प्लांट्स अँड ॲनिमल्स विच कंपोज बाय द कार्बन हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन एक्सेट्रा आयटम्स ऑफ द एलिमेंट्स अँड दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग त्यांनी आपल्याला काय कन्क्लुजन काढलेलं आहे की जे प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून मिळणारे कंपाऊंड्स आहेत तर हे सर्व कंपाऊंड्स आपल्याला कार्बननी बनलेले आहेत आणि कार्बन सोबत हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन एक्सेट्रा यांच्यापासून ते बनलेले आहेत आणि म्हणून आपण त्या कंपाऊंडला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. म्हणून आपण दुसरी डेफिनेशन आपण काय करू शकतो पा म्हणजे दोज कंपाऊंड्स कंटेन्स कार्बन अँड ऑदर दॅन कार्बन एलिमेंट सच एज हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन एक्सेट्रा दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड लाईक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण कुणाला म्हणू शकतो, दोज कंपाऊंड्स कंटेन द कार्बन अँड ऑदर दॅन कार्बन एलिमेंट सच एज द हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन सल्फर एक्सेट्रा. या एलिमेंट्स पासून जो कंपाऊंड बेसिकली कार्बन पासून बनलेला जो कंपाऊंड असतो त्या कंपाऊंडला आपण काय म्हणायचं बा ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. जसं आपण एक एक्झाम्पल पाहतो ज्याच्यामध्ये आपण एखादा CH3 हा CH2
हा सी डबल बॉन्ड ओ आणि हा एच एस, याला आपण काय म्हणतो, याच्यामध्ये कार्बन आहे, कार्बन शिवाय, कार्बन असणं गरजेचं आहे, कार्बन शिवाय हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये आपल्याला प्रेझेन्स आहे, म्हणून आपण दोज कंपाऊंड विच कंटेन द कार्बन अँड अदर दॅन कार्बन एलिमेंट्स असतात हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन. आता आणखीन एक एक्झाम्पल आपण बघू शकता, हा तुमचा सी एस थ्री, हा एन एच टू असेल, तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, तर याच्यामध्ये कार्बन आहे, नायट्रोजन आहे, या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय, ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतात, किंवा एखादा तुमचा सी एस थ्री हा सी डबल बॉन्ड ओ आणि हा तुमचा एन एच टू असेल, तर यांना आपण काय म्हणू शकतो, इट कंटेन द कार्बन नायट्रोजन, कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन अँड हायड्रोजन, म्हणजेच याच्यामध्ये बेसिकली आपल्याला कोणता एलिमेंट असावा, कार्बन एलिमेंट असावा, आणि त्या कार्बन सोबत मग हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल किंवा ऑक्सिजन असेल, अशा एलिमेंट्स मध्ये आपल्याला जे प्रेझेन्स असतात, असे एलिमेंट्स जे प्रेझेंट असतात, त्या कंपाऊंडला आपण काय म्हणायचं, ऑर्गॅनिक कंपाऊंड असं आपण त्यांना म्हणू शकतो, राईट. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड कशाला म्हणतात हे आपल्याला कळलं. त्यानंतर बघा पुढे आणखीन एक आपण याला डिफाईन करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकता, तर याच्यामध्ये आपण हे बॉन्ड जे आहे किंवा हे जे कंपाऊंड आहे, तर हे कंपाऊंड आपल्याला कसे कोणत्या प्रकारच्या बॉन्डने बनलेले असतात यावरून पण आपल्याला डेफिनेशन आपल्याला करता येते. जसं आपण पाहतोय का, द कंपाऊंड कंपाऊंड विच कंपोज कंपोज बाय कोव्हॅलेंट लिंकेज, कोव्हॅलेंट लिंकेज और बॉन्ड, याला आपण काय म्हणू, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणू. कशाला म्हणतो आपण, द कंपाऊंड विच कंपोज बाय कोव्हॅलेंट लिंकेज और बॉन्ड, जे कंपाऊंड कोव्हॅलेंट बॉन्ड बनलेले असतात, कोव्हॅलेंट लिंकेज बनलेले असतात, त्या कंपाऊंड आपण काय म्हणू शकता, ऑर्गॅनिक कंपाऊंड असं आपण त्यांना म्हणतो. म्हणून आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण जे पाहता, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय म्हटलं जातं, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण कुणाला म्हणतो, तर दोज कंपाऊंड विल कंपोज बाय द कोव्हॅलेंट बॉन्ड्स ऑर कोव्हॅलेंट लिंकेज अँड दिस कंपाऊंड आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग आता कोव्हॅलेंट बॉन्ड आपण कशाला म्हणतात, तुम्ही टेंथ मध्ये शिकला असाल, द बॉन्ड्स विच आर फॉर्म्ड बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड द कोव्हॅलेंट बॉन्ड ऑर कोव्हॅलेंट लिंकेज. जसं आपण पाहतोय म्युच्युअल शेअरिंग, म्युच्युअल शेअरिंग आपण कोणाला म्हणता हे आपल्याला माहित असावं. कोव्हॅलेंट बॉन्ड जर सांगायचं असेल तर याला आपण म्हणतो म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे तयार झालेला जो बॉन्ड असतो त्या बॉन्ड आपण कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणतात, आणि प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंड हा कोव्हॅलेंट बॉन्डने बनलेला असतो, आणि असा कोव्हॅलेंट बॉन्ड कोणामध्ये बनणार आहे, कार्बन आणि कार्बन सोबत हायड्रोजन सोबत नायट्रोजन सोबत ऑक्सिजन सोबत किंवा सल्फर सोबत किंवा हायड्रोजन सोबत असा कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होतो, आणि हे सर्व कंपाऊंड आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून मिळतात, म्हणजेच प्लांट्स अँड ॲनिमल्स पासून मिळत असतात, आणि त्याच कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. तर ही तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दल माहिती, एवढ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. तर हे नोट डाऊन करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा बघा की ऑर्गॅनिक कंपाऊंड कशाला म्हणतात. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, द कंपाऊंड ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स, त्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. मग पुन्हा आणखी डेप्थमध्ये आपण जाऊ, प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून आपल्याला जर मिळत असतील तर त्यांचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघतो, तर त्यासाठी आपण बघितलं दोज कंपाऊंड ऑर एव्हरी कंपाऊंड ऑब्टेन फ्रॉम द प्लांट्स अँड ॲनिमल्स विच मस्ट बी कंटेन कार्बन अँड अदर दॅन द कार्बन एलिमेंट्स अँड देअरफोर दिस कंपाऊंड आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग आपण असं म्हणतो की दोज कंपाऊंड कंटेन द कार्बन अँड अदर दॅन कार्बन एलिमेंट्स हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन सल्फर हॅलोजन एक्सेट्रा, अशांनाच आपण काय म्हणू, ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात, ज्याच्यामध्ये पहा, आता हे हायड्रोजन कार्बन असे मोकळे पिसणार नाहीत ना, मग ते कुठंतरी बॉन्डिंग असते, कुठंतरी होल्डिंग केलेली असते, मग हे होल्ड करणाऱ्यासाठी आपण एक फोर्स म्हणतो, आणि त्या फोर्सला आपल्या केमिस्ट्रीमध्ये बॉन्ड्स म्हणतात. आणि हे जे बॉन्ड्स आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघितलं, कोणते कोणते, आयोनिक बॉन्ड असेल, कोव्हॅलेंट बॉन्ड असेल, कोऑर्डिनेट बॉन्ड असेल, मेटॅलिक बॉन्ड असेल, हायड्रोजन बॉन्ड असेल, किंवा एखादा वन डर वाल फोर्स असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस असतात, यांना आपण बॉन्ड्स म्हणतो. हे आपण डिटेलमध्ये केमिकल बॉन्डिंगमध्ये तुम्ही शिकणार आहात, पण तुम्हाला कोव्हॅलेंट बॉन्ड ओळखीचा आहे, आणि त्यानुसार आपण काय म्हणतोय, द कंपाऊंड विच कंपोज बाय द कोव्हॅलेंट बॉन्डिंग, म्हणजे हे जे एलिमेंट्स आहेत हे कशाने होल्ड करतात, कोणत्या फोर्सने होल्ड करतात, कशामुळे एकत्र राहतात, तर ड्यू टू द कोव्हॅलेंट फोर्स, त्यालाच आपण कोव्हॅलेंट लिंकेज
हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनची दोन बॉन्डेड ऍटम्स मध्ये म्युच्युअल शेअरिंग होत असेल. कोणाची? इलेक्ट्रॉनची. कारण कोणताही बॉन्ड फॉर्मेशन साठी ट्रान्सफॉर्मेशन और शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच आपण असं म्हणतो की म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स दोन ऍटम्स मध्ये, जसं आपण पाहता की हा तुमचा हायड्रोजन आणि दुसरा हा हायड्रोजन असेल, यांची आपल्याला म्युच्युअल शेअरिंग होते. आणि त्यामुळे ते दोन हायड्रोजन ऍटम एकत्र होल्ड करतात आणि त्याच बॉन्डला, त्याच फोर्सला आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हटलं जातं. आणि अशा कोव्हॅलंट बॉन्डनी बनलेला हा काय असेल, बॉन्ड असेल. आणि त्या बॉन्डला आपण कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. आणि कोव्हॅलंट बॉन्डेड कार्बन अँड अदर दॅन कार्बन एलिमेंट्सनी बनलेला आणि तो प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून मिळणारा जो कोणता कंपाऊंड असतो त्या कंपाऊंडला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतात. तर हे समजलं असेल तुम्हाला की व्हॉट इज मीन बाय द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, लक्षात येते. आता आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये सेगमेंटमध्ये आपण काय डिस्कस करू, हिस्ट्री ऑफ दिस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आपण हिस्ट्री आपण थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यासाठी आपण हिस्ट्री बद्दल आपण डिस्कशन करू, हिस्ट्री ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर आता हिस्ट्री मध्ये आपण काय सांगतोय, हिस्ट्री ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये आपण काय डिस्कशन करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. हिस्ट्री म्हणजे अशी बाब की फार दिवसा काळामध्ये किंवा फार पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स, वेगवेगळ्या प्रकारचे मिक्सर, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय मिळतील तर एलिमेंट्स आपल्याला डिस्कवर झाले. आणि त्या एलिमेंट्सच्या आयटम्सचं कॉम्बिनेशन होऊन वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स आपल्याला पाहायला मिळाले. आपल्याकडे ग्रेट सायंटिस्ट बेर्झिलियस आपल्याला होता. त्या बेर्झिलियसने आपल्याला इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याला मिळाले आणि त्या इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याला मिळतात किंवा आपण लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर करतो असं त्यांनी सिद्ध केलं. पण बेर्झिलियसचा इंटरेस्ट होता, हु वॉज इंटरेस्टेड टू फाइंड आउट द प्रिपेअर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कसा बनवता येईल किंवा बनवण्याचा प्रयत्न पहिल्यांदा कोण केला असेल तर बेर्झिलियस या सायंटिस्टने आपल्याला केलेला आहे. आणि हा जो बेर्झिलियस सायंटिस्ट होता तर या बेर्झिलियस सायंटिस्टने आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आपण लक्षात घेऊ. बेर्झिलियस हु वॉज इंटरेस्टेड टू प्रिपेअर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन लॅबोरेटरी बट हु वॉज कन्क्लूड दॅट इज द एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॅन बी कंपोज बाय द व्हायटल फोर्स अँड देअर फोर हु वॉज डिस्कवर्ड द व्हायटल फोर्स थेअरी अँड अकॉर्डिंग टू दिस थेअरी हु टोल्ड दॅट इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॅन नॉट बी प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी. मग आपल्याला काय म्हणतो का की हा जो बेर्झिलियस आहे तर बेर्झिलियस यांनी प्रिपेअर करण्याचा प्रयत्न केला पण कालांतराने त्याच्या असं लक्षात आलेलं होतं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण कधीच लॅबोरेटरीमध्ये बनवू शकत नाही कारण त्यांचा जो फोर्स आहे तर तो व्हायटल आहे, ते गुड आहे. आणि जर व्हायटल असेल तर त्यांनी व्हायटल फोर्स असतो आणि त्या फोर्समुळे आपण तो कंपाऊंड प्रिपेअर करू शकत नाही या कन्क्लुजनला आपल्याकडे आला होता. या बेर्झिलियसचा एक स्टुडंट होता ज्याला आपण काय म्हणतोय पा, कोहलर. आणि हा जो कोहलर होता यांनी आपल्याला पहिल्यांदा ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅबोरेटरीमध्ये ऍक्सिडेंटली बनलेला होता. आणि त्यामुळेच आपण काय म्हणतोय पा, द कोहलर हु वॉज प्रिपेअर्ड द फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन लॅबोरेटरी. मग लॅबोरेटरीमध्ये पहिल्यांदा प्रिपेअर करण्यात आलेला जो कंपाऊंड्स आपल्याला प्रिपेअर केला त्या सायंटिस्टचं नाव आहे कोहलर. म्हणजेच आपण काय म्हणू शकता, कोहलर हा जो सायंटिस्ट होता, कोहलर या सायंटिस्ट हा सायंटिस्ट बेर्झिलियसचा स्टुडंट होता आणि त्यांनी आपल्याला पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला काय केला का, डिस्कवर केला. म्हणजे आपण फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड डिस्कवर केलेला आहे, बरोबर आहे. मग आता तो कोणता कंपाऊंड आहे हे तुम्हाला माहीत पण असेल. तर त्याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा जो कंपाऊंड आपल्याला बनवला तो इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून बनवला. हु कॅन मेक द वन ऑफ द एक्सपेरिमेंट अँड दिस एक्सपेरिमेंट कन्सिस्ट ऑफ द अमोनियम सायनेट अँड दिस अमोनियम सायनेट वॉज दिस कंपाऊंड आर हीटेड एट हाय टेम्परेचर अँड विच कन्वर्ट्स इन टू द युरिया अँड दिस युरिया कॅन शो द सिमिलर प्रॉपर्टी ऑफ युरिन urine of animals, urine of human being, all these things, urine which consists of the ammonia and this newly discovery
कैन डिस्कवर बाय दिस साइंटिस्ट या साइंटिस्ट ने अपना तो डिस्कवर केला म्हणजे आपण काय म्हणतो पोलर हा काय केला अमोनियम सायनेट म्हणजे ज्याला NH4CNO याला आपण काय म्हणतो अमोनियम सायनेट असं म्हणतात त्याला काय म्हणू आपण अमोनियम सायनेट हा तुमचा अमोनियम सायनेट होता या अमोनियम सायनेटला त्यांनी हीटिंग केली काय केली आपल्याला हीटिंग केली हीट केल्यानंतर आपल्याला काय मिळाला युरिया आपल्याला मिळाला हा तुमचा NH2C OO आणि हा तुमचा NH2 आपल्याला मिळाला हा जो कंपाऊंड आपल्याला मिळाला तर हा जो युरिया कंपाऊंड आपल्याला मिळतो याला आपण काय म्हणतो युरिया आणि युरिया इज द मेन कॉन्स्टिट्युएंट पार्ट इन युरिन युरिनचा तो मेन कॉन्स्टिट्युएंट कंपाऊंड आहे आणि त्यामुळे आपण त्याचं कॅरेक्टरायझेशन केल्यानंतर मदरने असं सांगितलं की वी कॅन प्रिपेअर द ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण प्रिपेअर करू शकतो असं बेर्जिलेसला सांगण्यात आलं आणि तेव्हापासून बेर्जिलेसची व्हायटल थेरी ही डिस्ट्रॉय झाली आणि त्यानुसार आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण लॅबोरेटरीमध्ये बनवू शकतो हे पहिलं क्रेडिट आपण या कोलर साहेबाला आपण देऊ शकतो आणि या कोलरच्या नंतर मग आपल्याकडे कोलबेज आहे कोलबेज हा जो सायंटिस्ट होता याला आपण कोलबेज कोलबेजने आपल्याला ऍसिटिक ऍसिड हा कंपाऊंड त्यांनी लॅबोरेटरीमध्ये आपल्याला बनवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर एका बेर्जिलेसने मग पुन्हा मिथेन प्रिपेअर करण्याचा प्रयत्न केला असे मिलियन नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याकडे आज डिस्कवर होतात किंवा त्यांना आपण प्रिपेअर करू शकतो हे पूर्ण क्रेडिट आपण कोलर साहेबाला देत असतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट 16.6 मिलियन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड आर डिस्कवर्ड ऑर प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी म्हणजे आज जर आपण विचार केला तर आपल्याला 16.6 मिलियन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण लॅबोरेटरीमध्ये आपण प्रिपेअर करू शकतो आणि त्यामुळं आपण काय म्हणतात की ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रिपेअर करत असताना कॉम्प्लेक्स कंपाऊंड आपल्याला बनतात त्याचबरोबर आपल्याला मोस्ट युजफुल फॉर द मेडिसिन मोस्ट युजफुल फॉर द एनी पर्पज कोणत्याही पर्पजमध्ये आपण त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण प्रिपेअर करू शकतो आणि इथून पुढे पण आपण आणखी मिलियन नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण प्रिपेअर करू शकतो असं आपण आतापर्यंत आपण पाहत आलेलं आहे दिस इज अबाउट द हिस्ट्री ऑफ दिस ऑर्गॅनिक कंपाऊंड मग हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला काय पाहायला मिळते पा हिस्ट्री आपल्याला पाहायला मिळत असते असं आपण लक्षात घेतो तर या हिस्ट्री बद्दल आपल्याला माहिती असेल तर ह्या हिस्ट्री बद्दल आपण लक्षात घेतला मग आपण या ऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दल किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या हिस्ट्रीच्या नंतर आपण जाणार आहोत हाऊ टू रिप्रेझेंट दिस कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड मग हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला कशा पद्धतीने रिप्रेझेंट आपण करायचे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर याच्याबद्दल आपण